लोक काय म्हणतील या विचाराने कधीही हार मानू नका. जीवनात अनेकदा आपण अपयशस्वी होतो, थकतो, हारतो, पण मित्रांनो असे अनेक जण या जीवनात होऊन गेलेत ज्यांनी कधीच हार मानली नाही आणि ते चालतच राहिले आणि अखेरीस त्यांनी हे जग जिंकलं. हे कसं झालं त्यासाठी ही काही प्रेरणादायी वाक्य. या वाक्यांवर जरूर विचार करा आणि आचरणात आणण्यासाठी प्रयत्न करत राहा. एक ना एक दिवस यश तुमचंच असेल. अनेकांना हेच ठाऊक नसतं की ते आता यश मिळवण्याच्या किती जवळ येऊन ठेपलेत आणि तशातच ते हार मानून घेतात. जीवनात अनेक जण केवळ म्हणूनच कायमचे अपयशस्वी झालेले आहेत. जेव्हा सगळ्यांनी हार मानलेली असते तेव्हाही जो हार मानत नाही तोच अखेर यशस्वी होतो. अडचणी आणि संकटांची अपेक्षा करा, त्यांना नाश्त्याच्या वेळी खाऊन टाका. कधी कधी जीवन अक्षरशः तुमच्यावर संकटांचा डोंगर कोसळून तुम्हाला जखमी करेल, पण तरीही तुम्ही हिम्मत हारू नका, विश्वास ठेवा. नवा दिवस, नवी उमेद, नवी शक्ती आणि नवे विचार. अडचणी म्हणजे लाल सिग्नल नाही, तर त्या दिशादर्शक खुणा आहेत ज्या आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. मी कधीच अपयशी होणार नाही या असत्यासह जगण्यापेक्षा मी जेव्हाही अपयशी होईन त्यानंतर पुन्हा पुन्हा उठून चालायला लागेल हे अनुभवण्यात आयुष्याचं खरं सौंदर्य आहे. कधीपर्यंत प्रयत्न करत राहायचं जोवर साध्य होत नाही तोपर्यंत. शेवटी सगळं चांगलं होतं आणि जर सगळं चांगलं झालेलं नसेल तर समजून जा की अजून शेवट झालाच नाही. यशस्वी पुरुष आणि स्त्रिया पुढे चालत राहतात, ते चुका करतात पण ते थांबत नाहीत. तुम्ही किती हळू चालताय त्याने काहीच फरक पडणार नाही जोवर तुम्ही थांबत नाही. आव्हानामुळे जीवन आणखी रसभरित होतं आणि त्या आव्हानांना यशस्वीरित्या पार केल्याने जीवन अधिक अर्थपूर्ण होतं. तुमचा एकही दिवस ज्यामुळे पुरा होऊ शकत नाही अशा गोष्टींबाबत तर कधी हार मानूच नका. तुम्हाला जी व्यक्ती बनायचं आहे ती बनण्यास कधीही उशीर झालेला नसतो. मित्र मैत्रिणींनो, हा शेवटचा सुविचार फक्त तुमच्यासाठी. तुम्ही जे आज करताय ना त्यामुळे तुमचा उद्या किंवा उद्याचा दिवस अधिक चांगला होणार आहे. त्यामुळे जीवनात कधीच हार मानू नका. हे सुविचार तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.